स्टार्ट फ्रॉम एक मिनट माइक येतोय माइक येतोय येस 13 महिन्याचं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स आहेत 12 महिने लिमिटेड ठेवा बाकीचं सगळं वापरा एज्युकेशनसाठी ॲग्रिकल्चरसाठी आणि 5 ते 10% ऑफ रिझर्व्स कॅन बी यूज फॉर 5 years अमेरिकन बँकेत स्विस बँकेत 2% किंवा 1.5% इंटरेस्टवर का पैसा ठेवायचा रिझर्व्ह बँकेत ओके या व्हेरी गुड क्वेश्चन याथामध्ये द आन्सर इज या आपण कमेंट्स घेऊयात सर येस प्लीज नमस्कार मला फक्त पोर्ट सेक्टरबद्दल बोलायचं आहे की जर ह्या बजेटमध्ये जर बघितलं लॉजिस्टिक सेक्टरबद्दल गव्हर्नमेंटनी फारच चांगली प्रोव्हिजन्स क्रिएट केलेल्या आहेत जसं आपण म्हणतोय की PM गतिशक्तीच्या द्वारे 7 इंजिन्समध्ये त्यांनी रोड रेल आणि पोर्ट लॉजिस्टिकमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्याची गोष्ट केलेली आहे त्याच्यामध्ये जसं आमचे अध्यक्ष म्हणाले 25,000 किलोमीटरचं हायवे कन्स्ट्रक्शन असेल की मग स्पेशल इकॉनॉमिक झोनचं रिवॅम्प करायचं असेल तर ते त्याच्यामध्ये स्टेटला त्यांनी इन्क्लुझिव्ह केलेलं आहे त्याच्यामुळे एक्सपोर्ट ग्रोथचं चांगलं साधक शॉर्ट प्लीज शॉर्ट कमेंट्स कारण सगळ्यांकडे जायचं जास्तीत जास्त लोकांकडे जायचं थोडक्यात कमेंट एक महत्त्वाची जी काही झालेली आहे काही एक्झाम्पशन्स दिलेले आहेत त्यांनी जे आहेत हस्तकलेसाठी आहेत किंवा फॅब्रिकसाठी आहेत ॲग्रोच्या संदर्भामध्ये आहेत हे बऱ्यापैकी वुमेन बेस्ड आहेत की जेणेकरून हँडीक्राफ्ट जेव्हा म्हणतो तेव्हा महिलांना त्याचा इनडायरेक्टली बऱ्यापैकी फायदा होणार आहे धन्यवाद सर यंगस्टर्स जरूर माय नेम इज अथर्व लाट फ्रॉम अमेटर बिझनेस स्कूल सर मी एक स्टुडंट आहे आणि ह्या बजेटमध्ये मी असं पाहिलं की एज्युकेशन सेक्टरला खूप बूस्ट मिळणार आहे कारण इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीजला डोमेस्टिक रेग्युलेशन पासून गुजरात मध्ये येत आहेत गिफ्ट मध्ये सॉरी फॉरेन युनिव्हर्सिटी सिटीज इन इंडिया हा फक्त एकच आहे बाकी शहरांमध्ये पण जर ओपन केलं असतं तर आनंद झाला नॉट टर्म इट एज आउटसाइड ऑफ इंडिया आय लाईक इट बट वाय ओनली गिफ्ट कमिंग ऍटलीस्ट इट इज कमिंग वी डोंट हॅव एन ऑब्जेक्शन ऑन गिफ्ट बट वाय ओनली गिफ्ट वाय ओनली गिफ्ट मेनी सेक्टर्स इन्क्लूड्स मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स प्लीज प्लीज कंक्लूड युअर कमेंट आपण बाकीच्यांचे पण घेऊ येस प्लीज कंक्लूड येस इथे काही मान्यवर आहेत त्यांच्या गस्केनकडे पण गस्केजी ह्या संपूर्ण बजेटमध्ये एक सर्वसामान्यांचं बजेट आहे का श्रीमंतांचं बजेट आहे का अतिगरिबांचं बजेट आहे ही अशी काही डिस्क्रिमिनेशन दिसत नाही आहेत आणि त्याच्यामुळे ॲव्हरेज बजेट आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो पण ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टींना फार चांगल्या पद्धतीने हायलाईट केलेलं आहे एक म्हणजे सोलार प्रोजेक्ट्स नवीन करण्याकरता 19,500 कोटी रुपयांची तरतूद जी आहे त्याच्यामुळे सोलार पॉवर डेव्हलपमेंट करता आणि जी इन्फ्रास्ट्रक्चरमधली जी इन्व्हेस्टमेंट थर्मल पॉवर स्टेशन करता लागायची त्याच्याऐवजी ती सोलारवरती डायव्हर्ट झाले आणि आपल्याला कायमस्वरूपी पॉवर फुकटात मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर दुसरा भाग जो आहे तो असा आहे की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रेल्वेमुळे दळणवळण वाढेल त्याच्यामुळे त्या बिझनेसला सगळ्या उद्योगाला फार मोठ्या प्रमाणावरती गती मिळेल आणि त्या गतीमुळे एकंदरच व्यवहार वाढतील आणि सर्वसाधारण ऑफ इंडियन इकॉनॉमी अपेक्षा अशी होती बजेटमध्ये की गव्हर्नमेंटचं MSME सेक्टरसाठी प्रोक्युअरमेंट पॉलिसी आहे 20% टू प्रोक्युअर फ्रॉम MSME सेक्टर आउट ऑफ दॅट 4% फ्रॉम ST and ST अँड विमेन एंटरप्रिनर अशी अपेक्षा होती की जर ते वाढवली फ्रॉम 20% टू 30% तर MSME जे उद्योग आहेत त्याला जास्त प्रगती करू शकत असेल आणि त्यांचा मुनाफा वाढू शकत असेल त्याचा मार्केटिंग होऊ शकतो ठीक आहे मी अतुल लोंडेकडे जातो अतुल लोंडेजी गिफ्टमध्ये युनिव्हर्सिटीज येणार आहेत क्रिप्टो करन्सी रुपीजला रिप्लेस करणार आहे काय प्रॉब्लेम आहे काय विरोध करताय तुम्ही क्रिप्टो करन्सी ही असेट क्लासमध्ये ठेवलेली आहे ती काही करन्सी क्लासमध्ये ठेवलेली नाही आहे अँड इट हॅज गिव्हन स्टेटस ॲज इफ इट इज कमोडिटी यूज इन अ स्पेक्युलेशन जुगाराच्या कॅटेगरीमध्ये त्याला ठेवलं फक्त त्याला 30% टॅक्स केलं त्याला लिगलाइजही केलं नाही आहे त्याला रेग्युलेट करण्याची गरज आहे कारण इकॉनॉमिक सोव्हरनिटी आर्थिक सार्वभौमता कोणीही राष्ट्र सोडणार नाही आणि हा सगळा प्रश्न जगभरांच्या सेंट्रल बँकांसमोर आहे त्याचं रेग्युलेशन जे आहे ते रेग्युलेशन येणाऱ्या काळामध्ये होईल आणि RBI ने आता जे डिजिटल करन्सीचं बोललं तो पण हा भाग वेगळा हा सगळं PH3 डिस्कशन आहे हे सगळं PH3 डिस्कशन आहे गिफ्टमध्ये एज्युकेशन झालं पाहिजे कुठेही येऊ तो काही प्रश्न नाही आहे त्यांचं काही म्हणणं वेगळं नव्हतं ते डिसेंट्रलाइज थोडंसं बोलत होते प्रश्न असा आहे की इकॉनॉमीमध्ये पैसा जनरेट होण्यासाठी तुम्ही फक्त सप्लाय साईडचा विचार का करता आम्ही लोन दिले
आम्ही ह्या फॅसिलिटीज दिल्या, आम्ही हे करणार. अरे ज्याच्याकडे ज्याला ते वापरायचं आहे, तुम्ही चांगले रोड करणार, टोल देण्याची कॅपॅसिटी नसली तर काय करणार. जी डिमांड साईड आहे, आता उडगी साहेब बसले, डिमांड साईडचा विचार झाला नाही इथे की माझ्याकडे पर्चेसिंग पॉवर माझं किती क्रिएट होत आहे, करणार कोण आहे याची युटिलिटी, याचा युज कोण करणार आहे. फक्त तुम्ही 2% लोकांचा विचार करून बजेट बनवताय का? आज तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मस्ट आन्सर दिस क्वेश्चन. तुम्ही टोल वाढवताय, तुम्ही रस्ते वाढवताय, एवढा कॉम्प्लिमेंट विच आई एम गिविंग टू मिस्टर लोंढे. थँक्यू, थँक्यू फॉर दॅट. आय नो वॉट काइंड ऑफ कॉम्प्लिमेंट यू आर गिविंग इट टू मी, बट बीइंग अ पॉलिटिकल इकॉनॉमी, when you think about the political economy, you should have to take into consideration all the sectors, all the segment of the society, not few of them. ata mala sanga, tumhi demand create hot nahi hai. tumhi 20 lakh koti cha package dilela hota, 3 lakh koti cha package madla ajun paryanta off take sangitlela nahi, 6 lakh koti chi tumhi pipeline, khup pipeline anla, tya pani jet nahi tyachyamade. 6 lakh koti cha kay jhala tumcha, 111 lakh koti cha tumhi gati shakti cha purna tumhi include kela, include karayche navin acronym. this government is economics government. I'm not criticizing on नॉन बेसिस, रिअलिटी बेसिस आहे. त्याच्यामुळे आज तुम्ही, आज इकॉनॉमी काय सांगते आहे, इकॉनॉमिक सर्व्हे, मी गव्हर्नमेंटच्या याच्यावर आणि फॅक्ट्स आणि फिगर्सवर बोलतोय की आम्ही प्रॉयर टू प्री पॅन्डेमिक एरियामध्ये याच्यामध्ये आहो. म्हणजे तेव्हा 4.1% आपण ग्रोथ रेट दाखवत होतो. अरविंद सुब्रमण्यम, हु वॉज अगेन प्रिन्सिपल इकॉनॉमिक ॲडवायझर ऑफ इंडिया, ते सांगतात की 1.5% वरती नाही आहे. आणि त्यांनी 17 सेक्टरची कशी वाताहत झाली ह्याचा लंडनमध्ये जाऊन पेपर ठेवलेला होता. तर त्या लेवलला जर आपण आहो आणि त्याच वेळेस जर 45 वर्षाची बेरोजगारी होती, ठीक आहे, तर मग तुमचा होलिस्टिक अप्रोच जो बजेटमध्ये असला पाहिजे, म्हणजे एखाद्या सेक्टरला तुम्ही खूप चांगल्या तरतुदी केल्या, पण त्या तरतुदी जर परकोलेट होत नसणार असेल तर काय करायचं. आता जसं यांनी गिफ्टचं म्हटलं आहे, त्या गिफ्टमध्ये एखाद्या विद्यापीठाला ते 100 लोकांना जर इन्क्लूड करत असेल, त्याचा मुद्दा सत्यजितचा माझ्या लक्षात आला, 100 लोकांना जर हे करत असेल तर मग आपण हा विचार होलिस्टिकली का करत नाही. एक सिम्बॉलिक, आता बुलेट ट्रेन, मला जर अहमदाबादमधनं, मी आता अहमदाबाद गुजरात, मी तिथे काम केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे, अहमदाबाद गुजरातमधनं जर बुलेट ट्रेन येताना मला 3,500 रुपये तिकीट द्यायची असेल आणि मला 2,800 रुपयात फ्लाईटचं तिकीट भेटत असेल, बुलेट ट्रेन ही जगात फेल झालेली ट्रेन आहे. तांबेजी, बुलेट ट्रेन ही जगात फेल झालेली ट्रेन आहे. शेवटला मुद्दा संपवतो आणि मग त्यांना बोलू द्या. बुलेट ट्रेनच्या संदर्भामध्ये खूप झाला, काकोडकर कमिशन आपल्या इथे नेमली, कमिटी नेमली होती. काकोडकर कमिटीने 99,000 कोटीचा एक प्रोजेक्ट दिलेला होता आणि एक्झिस्टिंग जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे रेल्वेचं ते आपण स्ट्रेंथन करायला पाहिजे, त्याच्या स्पीड्स वाढवायला पाहिजे. कारण की तुमच्याकडे किती लोक आहे, सिम्बॉलिक आहे, बुलेट ट्रेन झाली पाहिजे का याला काही नकार देण्याचं काही कारण नाही आहे. बुलेट ट्रेन झाली पाहिजे, ती सिम्बॉलिकली होत असेल त्याचं जस्टिफिकेशन नाही होऊ शकत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण लँड ॲक्विजिशनची गोष्ट करतो, प्रत्येक गोष्टीला इंडस्ट्री आपण ॲक्सेप्ट करतो. मग या देशातला गरीब शेतकरी जर असेल, त्याची 5 एकर लँड तुम्ही घेत असाल तर ती तुम्हाला फ्री करावी आहे. When you are going to make huge profits out of it, मग त्याची इंडस्ट्री, त्याची बडलोपार्जित इंडस्ट्री तुम्ही संपवत असताना 5% काउंटर घेतो, नाही तर हे सगळं वाढत जाईल. नेने किंवा तांबेजी, तुम्ही काय बोलायचं? काय दोन तीन प्रश्न आहे. त्यांनी म्हटलं की जे आपल्याकडे इंटरेस्ट रेट्स आहे, सी एव्हरी कंट्री हॅज टू हॅव इट्स ओन फिटॉल मॉडेल. अगर अमेरिकाचा जो फिटॉल मॉडेल आहे, वी कॅनॉट कॉपी द सेम फिटॉल मॉडेल, की त्यांच्याकडे जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे, वी हॅव टू गो ॲज पर व्हॉट द कंडिशन्स विच आर प्रिव्हेलिंग इन आर कंट्री. अँड प्लीज अंडरस्टँड, द लॉ ऑफ इकॉनॉमिक्स सेज that every country has to have its own fit all model. That is number one. Number two, je MIT school madun je bhanale, a lot of changes have been brought as far as the education policy is concerned. The amount of IITs which have been increased, the amount of IIMs which have been increased, the amount of NITs which have been increased, Vishweshwar engineering colleges mein the number of seats vadavle. As you have increased the number of reservations, even the total number of seats in the existing IITs have also gone up. And the best part is ki tumhi ekdas fakt exam deu shakat hota, ata that exam can be repeated. So this is a very good change, in fact, which has been brought in by the HR ministry and which is a very good move towards the future of these children and all. Third, in fact, what we are talking about is ki Japan, if it gives us a loan, see, meritorium ahe tyachyamadhye for 15 years we are not to give it. आणि असं तुम्हाला सांगू का, जेव्हा न्यू डेलीमध्ये जेव्हा हा कॉम हे आला होता, जेव्हा मेट्रो प्रोजेक्ट आला होता, न्यू डेली मेट्रो, एव्हरीबडी क्रिटिसाइज इट, बट टुडे पीपल आर व्हेरी हॅपी युझिंग इट. When that is how the infrastructure is. So let's try it, you mean to say. Let's try it. See, why not? I mean, suppose if you're getting at a very less rate of interest, and tumhala agar te 0.5 madhe detata hai, 15 years of meritorium hai, using that technology, what Japan is going to use, and that same technology can be used by Indian Railways in their existing infrastructure to upgrade their existing technology, which is a very good thing.
फाईन. मी आता आपण मला कल्पना आहे भरपूर लोकांना अनेक विषयांवरती आणखी बोलता येईल, अनेक विषयांवरती पूर्ण वेगळे सेगमेंट करता येतील, पण आता आपल्याला कुठेतरी थांबावं लागणार आहे. कारण याच्यानंतर मला आपल्या सामच्या सामान्य प्रकारांसाठी, सर्वसामान्यांसाठी, नोकरदारांसाठी टॅक्स स्लॅबची काय स्थिती आहे, काय करायचं, इन्व्हेस्टमेंट कशाप्रकारे बघून करायचं, यावरचं एक वेगळं सेशन करणार आहोत. पण त्यापूर्वी तुमच्याकडनं गुण जाणून घ्यायचे. तुम्हाला सगळ्यांच्या हात तुमच्या हातात प्लॅकार्ड्स देण्यात आलेले आहेत. फक्त अतुल अंडेकरचं प्लॅकार्ड वेगळं आहे, कारण ते आधीच्या गेस्ट होतं, तुम्हाला वेगळा देणार आहे. तर मी पुन्हा एकदा सांगतो, प्लॅकार्ड वरती दाखवते माझं. एक म्हणजे हे बजेट अतिशय वाईट होतं यासाठी एक गुण आहे, दोन म्हणजे 50-50 आणि तीन म्हणजे सर्वोत्तम आहे. त्यानुसार तुम्ही प्लॅकार्ड दाखवा, कॅमेरा सगळ्यांवरती मूव होईल. सो प्लीज रेज युअर हँड विथ युअर प्लॅकार्ड. सगळ्यांनी आपापले प्लॅकार्ड दाखवावेत. सगळ्यांचे आपण दाखवूयात कॅमेरा. मी माझ्या मूवी कॅमेराला किती पैकी आहेत, तीन पैकी आहे का? किती भाजप? अनेकांनी तीन दिलेले आहेत, पण एक पण मला दिसत आहे. दोन 50-50 वाले खूप आहेत, 50-50 वाले खूप आहेत असं अपेरेंटली मला दिसतंय. स्टॅटिस्टिकल एव्हरेज आहे. फाईन प्रिंट पाहिल्यावर खूप गोष्टी अजून क्लिअर. मला जे एक साधारण एव्हरेज मला दिसतंय त्याच्यामध्ये 1 आणि 2 प्रमाण जास्त आहे, त्यामुळे साधारण हे बजेट एव्हरेज आहे अशा प्रकारे लोकांचं मत असं असं कळायला हरकत नाही. सो याच बरोबर मी पुन्हा एकदा फक्त माझ्या इकडच्या डायसला पण सांगतो, प्लीज तुम्ही तुमचे गुण दाखवा, तुमचे पण दिसून द्या. तुम्ही सगळे इकडचे आहेत, मी माझ्या बाजूच्या डायस वाले काय दाखवत आहेत ते सर तुम्हाला दिलं ना. पण आम्ही सांगतो लोळे देतात एकच. मुणगेकर सर तुमच्याकडे प्लॅकार्ड तर नाहीये, पण आपण असं म्हटलेलं आहे एक म्हणजे अतिशय वाईट, दोन म्हणजे मध्यम आणि तीन म्हणजे अतिशय चांगलं. तुम्ही किती गुण द्याल मुणगेकर सर? माझं असं आहे या बजेटमध्ये जे काय पॉझिटिव्ह आहे त्यासाठी 0.2 आणि एकंदरीत मार्क टोटल केले तर 1.02%. एक एक जास्त त्यांनी शून्य दिलाय. हॅलो हॅलो, चला माझी प्रेस कॉन्फरन्स. हॅलो हॅलो प्रसन्न मुणगेकर सर धन्यवाद. तुम्ही एक गुण दिलेला या सरकारला, या सरकारच्या बजेटला. आणि याचबरोबर आपण या सत्रामध्ये इथेच थांबतोय. अर्थ या आपला इलेक्शन बजेटचा जो अर्थ आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तो अशा प्रकारे, अजून एक साधारण एव्हरेज आहे हे बजेट अशा प्रकारचं लोकांचं मत आहे.